हिंदू हृदय सम्राटलैन बाळासाहेब ठाकरे वीरी जयंती सदर्भंगा शिवसेना शाखा निराळे वस्ती इकड ब्लँकेट मरियु पलहाराल पंपिडी कार्यक्रमानी एर्पाटु चेसारु. निराळे वस्ती इथल्या शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 151 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट आणि फराळ वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमास महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहराध्यक्ष गुरुशांत धोत्रगावकर, प्रथमेश कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, भारत बडूरवाले, नाना मस्के, किरण पवार, प्रताप चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट आणि फराळ वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना महापौर यन्नम, महेश कोठे आणि जिल्हाप्रमुख बर्डे यांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलं. आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्न केलेले तसेच मस्के साहेब आणि आज या ठिकाणी सर्व वार्डातील सर्वांना एक ब्लँकेट वाटप करण्याचं त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांचं काळजी घेऊन सर्व वडीलधार मंडळांना एक चांगला थंडीचा वेळ आहे त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खाऊ वाटपही या ठिकाणी केलेला आहे. आणि ह्या भागातील सर्व नगरसेवक देवेंद्र असू दे, अमोल बापू असू दे आणि किरण पवार, सर्व चारही नगरसेवकांनी धडपड करून ह्या भागातील सोयी कसं सगळ्यांसाठी रस्ते वगैरे काही असू द्या, धडपड करून या भागातील सुधारणा करत असते. तसंच अन्नाचं मार्गदर्शनाखाली आणि आमचं आमदार देशमुख मालकांच्याही मार्गदर्शनाखाली या भागातील सर्व कामे या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी महापौर नंतर झालं आहे, त्या आधीपासूनच त्यांनी या भागातील चांगलं काम केलेलं आहे. आणि मी महापौर झाल्यावर आणखीन राहिलेले जे काय कामं असतील ते मी या वार्डातील देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या ठिकाणी मला बोलवून माझा सत्कार केल्याबद्दल मी आभार मानते आणि माझं दोन शब्द संपवते. धन्यवाद. या निराळे वस्तीत काम करताना आम्हाला किती त्रास झाला ना आम्हाला किती त्रास झाला माहित आहे. त्यावेळेला भगवा झेंडा कोण हातात घ्यायला या भागात तयार नव्हतं आणि ज्यांनी ज्यांनी भगवा झेंडा घेतला त्यांची हालत काय केली, त्यांच्यावर केसेस कशा घातल्या या भागातल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. अमोल बापू, देवेंद्र कोटे, प्रथमेश असेल हे सगळे तर लहान होतात पण ज्यावेळेला या पुण्यनगरीचे महापौर इथले नगरसेवक होतं तेव्हा नानाने, नामी आणि इथल्या शिवसैनिकांनी एक फार मोठा भगवा ध्वज या निराळे वस्तीच्या समोर जय महाराष्ट्र म्हणून बांधला होता. दुर्दैव असं आहे की राज्य काँग्रेसचं होतं त्यावेळेला महापौर ती होते. अख्ख्या पोलीस बंदोबस्तमध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती करून तो भगवा झेंडा त्यावेळेला पाळला गेला. त्यावेळेला मी, तुकाराम मस्के, डोंगरे, नागा मंडलिक, अजय दासरी, शिवशरण पाटील या लोकांनी सतत, प्रताप चव्हाण, आम्ही उपोषण केलं. अक्षरशः 6 दिवस आम्ही पाणीचा थेंबसुद्धा पिला नव्हता. आम्हाला अटक झाली, आम्हाला कोर्टात नेलं, आम्हाला माहीतच नव्हतं उपोषणमध्ये पाणी पिते म्हणून. पण पुढं काय करायचं हे आपण जर सगळ्यांनी एक ठेवून काम केलं तर निश्चित परत पक्षाला चांगले दिवस येतील. आज राज्यामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि आमचे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना निश्चित पक्ष कसा वाढवायचा हे कुणी सांगण्याची गरज नाही. ते पक्ष वाढवण्याच्यासाठी जी काही ताकद कार्यकर्त्यांना द्यायची ते निश्चित देतील, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना सोलापूरमध्ये वाढवू. सगळेच आम्ही सगळं कालचं विसरून परत एकत्र येऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चित या विभागामध्ये गेली 5 वर्ष, जवळजवळ गेली 8 वर्ष देवेंद्र या ठिकाणी नगरसेवक आहे आणि आपल्याला माहिती आहे की कुठलाही निधी या ठिकाणी आपण कमी पडू दिला नाही. तर मी नेहमीच सांगत असतो माझं आडनावच कोठे आहे, कोठेला कोटा कसा पावायचा ते चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं तिथं कुठलाही कोटा कमी पडला नाही आणि त्यामुळं इथली कामं कुठली अडली नाही.